नमस्कार. दादरच्या कीर्ती महाविद्यालयाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कबड्डी आणि खो खो क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. हे या स्पर्धेचं 25वं वर्ष असल्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व होतं. कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणामध्येच ही स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते आणि यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष जवळपास 55 कॉलेजेसने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कीर्ती महाविद्यालयात कीर्ती करंडक या आंतर महाविद्यालयीन कबड्डी व खो खोच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं असून यंदाचं हे त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेली 25 ते सातत्यपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहेत. महर्षी दयानंद महाविद्यालय आणि आंबेडकर कॉलेज या दोन संघांमधला हा मुलींचा अंतिम सामना कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डी व्ही पवार यांनी नाणेफेक केली. त्याआधी त्यांनी सर्व खेळाडूंची ओळखही करून घेतली आणि आता हा निळ्या गणवेशातला जो संघ आहे जो सराव करतोय आंबेडकर महाविद्यालयाचा संघ आणि केशरी गणवेशातला संघ आहे तो महर्षी दयानंद महाविद्यालय. हे दोन्ही महाविद्यालयं कबड्डी खो खो या देशी खेळामध्ये अग्रेसर मानली जातात आणि नेहमीच आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांचा बोलबाला पाहायला मिळतो. आता हा अंतिम सामना आहे मुलींच्या गटातला आणि चढाई करते ती महर्षी दयानंद महाविद्यालयाची खेळाडू. आता आलेली आहे ती आंबेडकर महाविद्यालयाची खेळाडू 5 डावीकडून तिने चढाईला सुरुवात केली. अत्यंत सावध अशी सुरुवात कारण शेवटी अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवणं हे प्रत्येक संघ हा प्रयत्न करत असतो. त्या दृष्टीने ही एक चढाई करण्याचा प्रयत्न मात्र गुण मिळालेला नाही आहे. तत्परतेने MD कॉलेजच्या चढाईपटूने जागा घेतली आणि 6 खेळाडू आता चढाई करते. तिला यश मिळते का पाहूया. पहिल्या दोन्ही चढाया ज्या आहेत त्या वाया गेलेल्या आहेत, गुण मिळालेला नाही आहे. आणि आता आणखी एक चढाई जी आंबेडकर महाविद्यालयाच्या माध्यमातून कीर्ती महाविद्यालयाच्या वतीने 25वं हे वर्ष आहे. कीर्ती करंडक ही प्रतिवर्षी स्पर्धा आयोजित करतात आणि त्याच्यात कबड्डी आणि खो खो हे देशी खेळ समाविष्ट असतात. कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावर ही स्पर्धा होते आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की मागे अनेक विद्यार्थी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. आंबेडकर महाविद्यालयाची 5 खेळाडू जिने एक गुण मिळवलेला आहे आणि आता पुन्हा MD कॉलेजची खेळाडू तिने तातडीने चढाई केली आणि एक गुण मिळवला. आंबेडकर कॉलेजकडून आता प्रतिकार होतोय. ही चढाई वाया गेली. आता MD कॉलेजकडून पुन्हा चढाईचा प्रयत्न, लात मारून खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करते खेळाडू आणि या चढाईपटूला यश मिळते का पाहूया. मात्र तिची उत्कृष्ट अशी पकड करण्यात आलेली आहे उजव्या कोपऱ्याकडून आणि आपण हा रिप्ले पाहतोय ज्यात दोन्ही पायांना विळखा घालून उजव्या कोपऱ्यातल्या खेळाडूने तिची पकड केली आणि सुरेख असा गुण मिळवला.
आंबेडकर कॉलेजच्या या खेळाडूंनी लात मारून एक गुण वसूल केलेला आहे. दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळते. हा रिप्ले पहा. त्यात पुन्हा आणखी एक गुण मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. एमडी कॉलेजकडून आता ही पुढची चढाई. डावीकडून चढाई करण्याचा प्रयत्न केला आणि हा एक खेळाडूने बोनस मिळवलेला आहे, त्यामुळे एक गुणात वाढ झाली एमडी कॉलेजच्या. पुन्हा आंबेडकर कॉलेजकडून हा चढाईचा प्रयत्न. पाच क्रमांकाचे खेळाडू आणि तिची सुरेख पकड केली. कुठेतरी ती बेसावध होती आणि सहज तिची पकड झाली. पुढच्या चढाईत लगेच एमडी कॉलेजने गुण मिळवलेला आहे आणि अशा प्रकारे दोन्ही संघ एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामना आहे कीर्ती महाविद्यालयाच्या कीर्ती करंडक स्पर्धेतला कबड्डीचा. आणि आणखी एक गुण आंबेडकर कॉलेजने मिळवला. दोन्ही संघ जे ते चुरशीने ही लढत खेळत आहेत. एमडी कॉलेजकडून एक गुण मिळवण्यात यश आलेलं आहे. लात मारून तिने कोपऱ्यातल्या खेळाडूला आउट करण्याचा प्रयत्न केला. शेवटी हातानेच तिने तिला बाद केलेला आहे. बारा क्रमांकाची खेळाडू आंबेडकर कॉलेजची अतिशय तत्पर आणि चपळ अशी खेळाडू आहे. कुठेतरी वाद झालेला आहे त्यांच्यात आणि तिला बाद दिलेला आहे. चढाई करून ती मागे फिरत असतानाच तिच्यावर एमडी कॉलेजच्या चढाईपटूने गुण वसूल केला. आता आंबेडकर कॉलेजकडून ही चढाई होते. आपण पाहूया हिला किती यश मिळते. आणि जी पकड केली असं दिसतंय, मात्र तिने मध्यरेषेला स्पर्शसुद्धा केलेला आहे, त्यामुळे आता कुठेतरी खेळाडू आणि पंचांमध्ये वाद होतोय. शाब्दिक चकमक होताना दिसते. आपण रिप्ले पाहतोय. तिची पकड करण्यात आली होती, मात्र ती निसटली आणि पुन्हा तिने रेषेला स्पर्श केला. आता एमडी कॉलेजकडून हा चढाईचा प्रयत्न आणि सुरेख अशी पकड केली एमडी कॉलेजच्या खेळाडूची. आंबेडकर कॉलेजला एक गुण मिळालेला आहे. आता तीनच खेळाडू एमडी कॉलेजचे शिल्लक राहिले आहेत आणि त्यातल्या एका खेळाडूला बाद करण्यात आंबेडकर कॉलेजच्या चढाईपटूला यश आले. आपण रिप्लेत पाहिले. अशा प्रकारे कदाचित लोन देण्यामध्ये आंबेडकर कॉलेज यशस्वी ठरेल. एमडी कॉलेजकडून ही चढाई होते आणि सुरेख अशी पुन्हा एकदा दोन्ही पायांना विळखा घालून एमडीच्या चढाईपटूची पकड करण्यात आली. उजव्या कोपऱ्यातल्या खेळाडूने सुंदर अशी पकड केलेली आहे. आता आंबेडकर कॉलेजकडून ही पुन्हा एकदा चढाई. बारा क्रमांकाची ही यशस्वी खेळाडू जिने अनेक चांगल्या चढाया करून गुण वसूल केलेले आहेत. मुलंसुद्धा जी कीर्ती महाविद्यालयातली सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. आणि पुन्हा एकदा या खेळाडूची पकड झाली. एमडी कॉलेजची ही चढाईपटू जी पकड करून हा गुण मिळाला आंबेडकर कॉलेजला. पुन्हा आंबेडकर कॉलेजकडून ही चढाई. आंबेडकर कॉलेजने एक लोण चढवलेला आहे. एमडी कॉलेजचे सगळे खेळाडू बाद करून आता पाच क्रमांकाची खेळाडू ही चढाई करते आणि तिची पकड केली. कुठेतरी ती बेसावध राहिली होती. तिला अपेक्षा होती की एक गुण ती वसूल करेल, मात्र ती विळख्यात सापडली. आता एमडी कॉलेजच्या चढाई पटीकडून ही चढाई होते. उलटी लात मारण्याचा प्रयत्न केला. नऊ क्रमांकाचे खेळाडू पुन्हा एकदा मागे फिरत तिने चढाई आक्रमण केलं, मात्र यावेळेला आंबेडकर कॉलेजच्या सर्व खेळाडूंची साथ मिळाली नाही आणि एक गुण जो आहे तो मिळालेला आहे एमडी कॉलेजला. हा रिप्ले आपण पाहतोय. पाय पकडला होता तिचा, मात्र एमडी कॉलेजची ही खेळाडू निसटलेली आहे. बारा क्रमांकाची आंबेडकर कॉलेजची ही खेळाडू सुरेख चढाया करते आणि सातत्याने ती गुण वसूल करते, त्यामुळे तिच्यावर जास्त भरोसा आहे आंबेडकर कॉलेजचा. एमडी कॉलेजकडून ही चढाई. कुठेतरी विस्कळीत असा बचाव आपल्याला दिसतोय. आंबेडकर कॉलेजच्या बारा क्रमांकाच्या खेळाडूने ही सुरेख पुन्हा चढाई केली आणि एक गुण वसूल केलेला आहे. सातत्याने दोन्ही संघ हे एकमेकावर कुरघोडी करताना पाहायला मिळत आहेत. कीर्ती महाविद्यालयातील अनेक विद्यार्थीसुद्धा हा सामना पाहण्यासाठी खास उपस्थित आहेत. त्यांनी या
पटांगणाभोवती आपण पाहतोय की उभे राहून या खेळाचा ते आनंद घेत आहेत, कारण हा अंतिम सामना आहे MD कॉलेज आणि आंबेडकर कॉलेज यांच्यातला. हा रिप्ले आपण पाहतोय, MD कॉलेजने हा गुण वसूल केल्याचं दिसतंय. संस्थेची स्थापना 1884 साली झाली आणि आमच्या कीर्ती महाविद्यालयाची स्थापना 1954. संस्थेचा विस्तार सांगली, पुणे, मुंबई, सातारा, वाई आणि मुंबईतलं हे कीर्ती महाविद्यालय. ज्यावेळी हे 1954 साली स्थापन झालं त्यावेळी खरं हे बॉम्बे कॉलेज. 1954 ते 1960 या महाविद्यालयाची ओळख ही बॉम्बे कॉलेज या नावाने होती, परंतु 1960 कीर्ती मनुबाई डोंगरशी यांनी काही आर्थिक सहाय्य दिल्यामुळे महाविद्यालयाचं नामकरण बॉम्बे कॉलेज ते कीर्ती महाविद्यालय असं झालं. आणि कीर्ती महाविद्यालयाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर कीर्ती महाविद्यालयाचे काही महत्त्वाचे घटक की NCC, NSS, स्पोर्ट्स, कल्चरल यामध्ये नेहमीच हे महाराष्ट्रीयन कॉलेज अग्रेसर राहिलेलं आहे. यामध्ये येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे हा परिसरातील प्रभादेवी, वरळी बिडीडी चाळ, कोळीवाडा, माहीम पोलीस कॉलनी, वरळी पोलीस कॉलनी येथून येणारा हा विद्यार्थी वर्ग आहे. आणि म्हणून जे भारतीय खेळ आहेत किंवा जे मातीमध्ये खेळ खेळले जातात ते आमचे विद्यार्थी प्राधान्याने यामध्ये भाग घेतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1995 कीर्ती महाविद्यालयामध्ये कबड्डी आणि खो खो यांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा भरवल्या जातात. आज या स्पर्धांना 25 पूर्ण होत आहेत आणि त्या यशस्वीरित्या दिवसेदिवस या स्पर्धांचा प्रतिसाद जो आहे तो वाढत गेलेला आहे. आज ज्या स्पर्धा ऑर्गनाईज केलेल्या आहेत त्यामध्ये जवळजवळ विविध महाविद्यालयातून 55 संघांनी भाग घेतलेला आहे. आणि काल आणि आज असे 2 नॉकआउट पद्धतीने या सामने आम्ही खेळवले आणि आज त्यांचे अंतिम सामने आता आपल्याला ग्राउंडवरती पाहायला मिळणारच आहेत. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सातत्याने 25 कीर्ती करंडक स्पर्धा आयोजित केली जाते आणि याचा फायदा कुठेतरी मुलांना यानंतर राष्ट्रीय किंवा जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी होत असतो. त्यामुळे मुलं आवर्जून या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि कीर्ती महाविद्यालयाकडून या देशी स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. आणि या पूर्वार्धातील एक खेळ झाल्यानंतर आता पुन्हा दोन्ही संघांच्या जागा बदललेल्या आहेत. MD कॉलेजची ही चढाईपटू आक्रमण करते, 2 खेळाडू, तिने उजवीकडून चढाईला प्रारंभ केला आणि तिला कोणत्याही परिस्थितीत गुण मिळवायचा होता मात्र तिची पकड झालेली आहे. आपण रिप्ले पाहतोय की ती खूप खोलवर चढाई करण्याचा तिने प्रयत्न केला होता मात्र लात मारण्याच्या प्रयत्नात तिचा पाय पकडून तिला जेरबंद केलेला आहे. आता आंबेडकर कॉलेजची खेळाडू 12 जी यशस्वी खेळाडू आहे, अनेक चढ्यांमध्ये तिने यशस्वीरित्या गुण मिळवलेले आहेत आणि आता तिने बैठी लात मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात कुठेतरी अपयशी ठरली. तिची कोंडी करण्यामध्ये MD कॉलेजच्या बचावपटूंना यश आलेलं आहे आणि आता MD कॉलेजकडून ही चढाई, एका खेळाडूला बाद करण्यात यश आले. इकडे आता MD कॉलेजला सुद्धा आंबेडकर कॉलेजवर लोन घेण्याची एक संधी चालून आलेली आहे. MD कॉलेजच्या सगळ्या खेळाडू आता मैदानात आहेत आणि आणखी एका खेळाडूची पकड केली. डाव्या कोपऱ्याने सुंदर पकड करत आंबेडकर कॉलेजवर गुण मिळवलेला आहे. आपण पाहतोय रिप्ले आणि ह्या गुणाची आवश्यकता होतीच कारण पूर्वार्धामध्ये आंबेडकरने MD कॉलेजवर लोन चढवला होता. आता केवळ MD कॉलेजचा संघ जो आहे तो वर्चस्व गाजवतोय. आंबेडकर कॉलेजचं केवळ एक खेळाडू आता शिल्लक आहे, ती चढाई करते. यात पाहूया तिला गुण मिळवण्यात आणि आपल्या एका खेळाडूला जिवंत करण्यात यश मिळतं का. डावीकडून तिने चढाईला आरंभ केला पण सहज तिची पकड झालेली आहे आणि त्यामुळे अर्थातच आंबेडकर कॉलेजवर लोन चढवण्यात MD कॉलेजला यश आलं. दोन्ही संघांनी एकमेकावर लोन चढवलेले आहेत आणि त्यामुळे ही अर्थातच चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आंबेडकर कॉलेजची चढाई आणि आता MD कॉलेजकडून त्याला प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न होतोय. लोन चढवल्यानंतर पुन्हा एकदा आंबेडकरचे सगळे खेळाडू हे मैदानात आलेले आहेत आणि आता खरी चुरस पाहायला मिळणार आहे.
काही मिनिटांचा खेळ आता शिल्लक आहे आणि या खेळाडूची पकड करण्याचा प्रयत्न होता जो अपयशी ठरला आणि आपण पाहतोय की दोन खेळाडू बाद झालेले आहेत. 12 क्रमांकाची यशस्वी खेळाडू आंबेडकर कॉलेजची लात मारून खेळाडूंना बाद करण्याची पटाईत आहे आणि पुन्हा एकदा तिने एका खेळाडूला बाद केले MD कॉलेजच्या. MD कॉलेजकडून आता ही नवी चढाई आणि सहज एका खेळाडूला तिने बाद केलं आणि या खेळाडूला बाद करणं आवश्यक होतं कारण MD कॉलेजला तिने सातत्याने चढाईच्या माध्यमातून त्रास दिलेला आहे. आंबेडकर कॉलेजच्या या चढाईपटूची सहज पकड करण्यात आली MD कडून. त्यामुळे अखेरच्या काही मिनिटांच्या या खेळामध्ये आता हळूहळू MD कॉलेजचं पारडं जे आहे ते जड होताना आपण पाहतोय. केशरी रंगातल्या गणवेशामध्ये MD कॉलेजच्या खेळाडू आहेत तर निळ्या रंगाच्या गणवेशामध्ये आंबेडकर कॉलेजच्या खेळाडू खेळताना दिसत आहे आणि या खेळाडूला सहज बाद केलं MD कडून. ही सुरेख चढाई, यशस्वी अशी चढाई आणि त्या माध्यमातून आणखी एक गुण MD कॉलेजला मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा लोण चढवण्याची संधी MD कॉलेजला आहे आंबेडकर कॉलेजवर. आंबेडकर कॉलेजच्या 6 क्रमांकाची खेळाडू ही चढाईला उतरलेली आहे आणि तिला यश मिळते का पाहूया, कारण त्यांच्या आता बहुतेक 3 खेळाडू मैदानात शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुण वसूल करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे ती पूर्णपणे प्रयत्न करते चढाईचा, मात्र तिची सहज पकड MD कॉलेजच्या खेळाडूंनी केलेली आहे आणि आता MD कडून ही पुढची चढाई. आपण पाहतोय केवळ 2 खेळाडू शिल्लक राहिले आहेत आंबेडकर कॉलेजच्या आणि साहजिकच MD कॉलेजचं पारडं हे जड आहे आणि खेळाडू निसटलेली आहे. एक खेळाडू बाद करण्यात यश आलं MD ला. आता 1 खेळाडू शिल्लक आहे आंबेडकर कॉलेजची. तिने डावीकडून चढाईचा प्रयत्न सुरू केला आहे. आता या खेळाडूची सहज पकड झाली. 8 क्रमांकाची खेळाडू बाद झालेली आहे आणि अशा प्रकारे MD चं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. लोण चढवलेलं आहे MD ने. 2 लोण हे आंबेडकर कॉलेजवर चढवले आणि आता पुन्हा एकदा नव्या चोमाने MD कॉलेजची चढाईपटू उतरलेली आहे आणि तिने एक गुण वसूल केला आहे असं आपण म्हणू शकतो. कुठेतरी सुरुवातीच्या 17 वर्चस्व गाजवणारा आंबेडकर कॉलेजचा संघ आता मागे पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका खेळाडूला बाद करण्यात MD ला यश आलं. आता पुन्हा एकदा 12 क्रमांकाची यशस्वी खेळाडू ही चढाईला उतरली आहे. तिचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अशी लात मारून ती खेळाडूला बाद करते आणि 2 खेळाडू तिने टिपलेले आहेत. कुठेतरी बेसावत असा संघ आपल्याला पाहायला मिळाला MD चा. त्यांनी या बेफिकिरीमुळे हे 2 गुण गमावले आणि आता पुन्हा एकदा मात्र MD ने यश मिळवलं आणि एक खेळाडू बाद केला. आपण रिप्ले पाहतोय, तिला कमरेला विळखा घालण्याचा प्रयत्न केला मात्र MD ने हे गुण मिळवलेला आहे. आता पुन्हा एकदा 12 क्रमांकाची यशस्वी खेळाडू मैदानात उतरलेली आहे आणि तिने हा गुण घेण्याचा प्रयत्न केला. एक खेळाडू बाद केलेला आहे आणि आता 1 क्रमांकाची MD ची खेळाडू चढाई करते. आता कुठेतरी आंबेडकर आणि MD कॉलेज यांच्यातल्या या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की पारडं जे आहे ते MD कॉलेजचं जड झालेलं आहे आणि हा सामना संपलाय. MD कॉलेजने ही लढत जिंकलेली आहे. थोडीशी चुरशीची लढत सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आम्ही सगळे MD कॉलेजची मुली आहोत. आमच्या सरांचं नाव राजेश पाडावे आहे. आम्ही शिवशक्ती क्लबमधून खेळतो आम्ही सगळ्या. या कीर्ती कॉलेजमध्ये आमची सेकंड फायनल आहे. कीर्ती कॉलेजमध्ये आम्ही कंटिन्यू फायनल मारतोय. आम्हाला खूप आनंद होतोय फायनल मारून आणि आम्ही सगळे ज्युनियरचे प्लेयर असल्यामुळे आम्हाला एकीमुळे खेळता येतं आणि आमची टीम खूप चांगली आहे. सपोर्ट वगैरे सगळं चांगला आहे. आमचे कोच निकिताताई आहे पाठीमागे, त्या पण कोचिंग खूप चांगल्या करतात. आम्हाला खूप खेळताना मजा येते, आनंद येतो. परत फायनल मारतो त्यामुळे खूपच म्हणजे अति उत्साही आहोत आम्ही नेहमी खेळायला एकत्र.
आज ह्या स्पर्धांना 25 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु बऱ्याच वेळा अशी शंका येऊ शकते की ह्या स्पर्धा आम्ही का सुरू केल्या, यामागची भूमिका अशी की 1995 साली मुंबई विद्यापीठाने ज्यावेळी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यावेळी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कीर्ती कॉलेज ह्या मैदानी खेळामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे, आत्ताही आहे आणि आधीही होतं. तर 1995 साली मुंबई विद्यापीठामध्ये फायनल आम्ही मारली आणि अंतिम विजय मिळवला. नंतर मग जर मुंबई विद्यापीठ असं सामने आयोजित करू शकतं तर कीर्ती कॉलेज का नाही असा विचार आला, आणि म्हणून 1995 सालापासून अशा प्रकारच्या आम्ही ह्या ज्या स्पर्धा आहेत ऑर्गनाईज केल्या जातात, आयोजित केल्या जातात आणि त्याला दिवसेदिवस चांगला प्रतिसाद मिळतो. आणि आज जर बघितलं आपण तर या मैदानावरती जवळजवळ 55 संघ विविध महाविद्यालयातून खेळण्यासाठी आलेले आहेत. कीर्ती महाविद्यालयाच्या वतीने जसं कबड्डी स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं, त्याचबरोबर खो खो स्पर्धेचंसुद्धा यशस्वी आयोजन करण्यात आलं. याच्यामधला हा आत्ता आपण सामना पाहतोय तो पुरुष गटातला रिजवी कॉलेज आणि आंबेडकर कॉलेज यांच्यामधला. त्याचबरोबर महिलांमध्ये सुद्धा कीर्ती महाविद्यालय आणि SST कॉलेज यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला. खो खो बरोबर कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कबड्डी स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयाने विजेतेपद पटकावलं, तर आंबेडकर कॉलेजला उपविजेतेपद मिळालं. आणि पुरुषांमध्ये इंदिरा गांधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावलं आणि उपविजयी ठरला तो महर्षी दयानंद कॉलेजचा संघ. खो खोमधली आपण पाहतोय शाब्दिक चकमकी सुरू आहेत. रिजवी कॉलेज आणि आंबेडकर कॉलेज यांच्यातला हा पुरुष गटाचा अंतिम सामना कीर्ती करंडक या स्पर्धेतला 25वं वर्ष आहे आणि रिजवीचे खेळाडू जे आहेत ते आता पळतीचा खेळ खेळत आहेत. दुसरा संघ आहे तो आंबेडकर कॉलेज जो त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करतोय. याआधी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चढाईपटू म्हणून पुरुषांमध्ये जितेन गाधडे याला गौरवण्यात आलं, तर उत्कृष्ट पकडपटू ठरला ओंकार ढवळे आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला इंदिरा गांधी कॉलेजचा अवधूत शिंदे. महिलांमध्ये अस्मिता जंगमने चढाईपटू म्हणून पारितोषिक मिळवलं, तर सुप्रिया पाल आंबेडकर कॉलेजची विद्यार्थिनी हिने पकडपटू म्हणून यश मिळवलं आणि महर्षी दयानंद कॉलेजच्या सोनम भिलारेला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. आणि आत्ता आपण पाहतोय तो खो खोचा अंतिम सामना रिजवी कॉलेज आणि आंबेडकर कॉलेज यांच्यातला. महिलांमध्ये कीर्ती महाविद्यालय आणि SST कॉलेज यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला होता. कबड्डीच्या तुलनेत खो खोमध्ये प्रचंड चपळता आणि तत्परता आपल्याला पाहायला मिळते, खूपच उत्सुकता असते. इथे आपण पाहतोय विद्यार्थी संख्यासुद्धा मोठी आहे जे हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. ते अंतिम विजेता ठरला तो रिजवी कॉलेजचा संघ ज्याने आंबेडकर कॉलेजला पराभूत केलं, तर महिलांमध्ये SST कॉलेजने बाजी मारली आणि उपविजयी ठरला तो कीर्ती महाविद्यालयाचा संघ. गेले 2 दिवस इथे भरवण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आज हा शेवटचा दिवस आहे आणि यात ज्या संघांनी कामगिरी केलेली आहे आणि जेतेपद मिळवलेलं आहे ते आपण आपल्या सामन्यांमधून पाहिलेलं आहे. अशा प्रकारे हा सोहळा ही स्पर्धा इथे संपन्न झालेली आहे. Thank you.